पक्षाच्या कार्यसम्राट नगरसेविका हेमांगी सोनवणे आणि समाजसेवक अंकुश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 17 मधील महिलांसाठी ऐरोली सेक्टर 4 येथील मैदानामध्ये भव्य हळदीकुंकू समारंभ आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खास महिलांसाठी खेळ पैठणीचा खेळूया या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात हजारोच्या संख्येने महिलांनी सहभाग घेत वेगवेगळे खेळ खेळले. यामध्ये विविध खेळात विजयी झालेल्या महिलांनी आकर्षक बक्षिसे जिंकली. त्याचबरोबर उपस्थित महिलांसाठी आयोजित लकी ड्रॉच्या माध्यमातून विजयी झालेल्या महिलांना सन्मानाची पैठणी देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्याला शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. नगरसेविका हेमांगी सोनवणे हे आपल्या प्रभागात खूप चांगले काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास झाला आहे. खास करून महिलांसाठी त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असल्याचे शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले. भागाच्या लोकप्रिय आणि कर्तबगार नगरसेविका हेमांगी सोनवणे यांनी आज महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांची लोकप्रियता इतकी आहे किंवा सोनवणे साहेबांची लोकप्रियता इतकी आहे, इथल्या जनतेशी इतका संबंध आहे की हजारोच्या संख्येनं महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. मागील 5 वर्षे हेमांगीताईंनी या भागामध्ये प्रचंड काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील सोनवणे साहेब असतील किंवा ताई असतील यांच्या माध्यमातून राहिलेले सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष आज संपूर्ण मागच्या 5 वर्षात घेतल्या या भागामध्ये टिकू नये. मी त्यांना येणाऱ्या काळासाठी या प्रभागातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन या प्रभागाचा विकास केला जात आहे. त्याचबरोबर प्रभागातील प्रत्येक नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते असल्यामुळे आजच्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित असल्याचे नगरसेविका हेमांगी सोनवणे आणि समाजसेवक अंकुश सोनवणे यांनी सांगितले. या ठिकाणी आपण पाहिलं असेल जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 4 वतीने या ठिकाणी महिलांसाठी खेळ पैठणीचा हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला. आपण पाहिलं असेल विभागातील सर्व महिलांनी भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे, कारण या विविध खेळाच्या स्पर्धा, फॅशन शो, उत्कृष्ट वेशभूषा असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते. परंतु आपण पाहिलं असेल महिला कुठल्या याला न घाबरता अगदी बिंदोसपणे सर्व स्पर्धेमध्ये भाग घेतलं आणि खरोखर ज्या महिलांनी फॅशन शो मध्ये भाग घेतला मी कौतुक करेन की वया ह्या वयात देखील त्यांनी अगदी उत्कृष्ट असं सादरीकरण केलं. या ठिकाणी आपण पाहिलं असेल हे महिलांना जे आम्ही जे देण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी प्रथमतः विभागातील सर्व महिलांचे मनपूर्वक आभार मानतो व त्यांना या महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. महिलांमध्ये कसा उत्साह होता आणि काय पुढचे संकल्प आहे आपण? महिलांचा आज उत्साह आपण पाहिला असेल अगदी भरभरून उत्कृष्ट प्रतिसाद असा भेटला आणि यापुढे असं आजचा जो परफॉर्मन्स पाहून असं वाटतं की यापुढे नेहमी वर्षानुवर्ष महिलांसाठी कार्यक्रम काही ना काही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे असं आम्ही मानस धरलेला आहे. आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्त सर्व महिला भगिनींना माझ्या मी हार्दिक शुभेच्छा देते. आणि एक महिला दिन साजरा का करायचा तर एक दिवस खरोखर आमच्या महिलांना घरगुती कामापासून सुट्टी पाहिजे आणि त्यांनी त्यांचा अगदी हा वेळ मला वाटतं आनंदाने घालवा असा तो उद्देश होता. आणि खरोखर या आमच्या महिला दिनानिमित्त जो आम्ही कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमामध्ये फक्त हळदी कुंकू न ठेवता आम्ही महिलांसाठी वेगवेगळे गेम ठेवले. त्या गेममध्ये फॅशन शो ठेवला आहे, सुंदर हेअरस्टाईल, सुंदर वेशभूषा, सुंदर उखाणे घेणे असे वेगवेगळे प्रकारचे आपण गेम ठेवले होते. आणि खरोखर मी महिलांचा धन्यवाद देते. आता एवढं जवळजवळ 10:30 वाजून गेलेल्या महिलांनी जी उपस्थिती दाखवली ती पहिल्यांदा मी महिलांचे खूप आभार मानते आणि धन्यवादही करते सगळ्या महिलांचे. आणि महिला ह्या गेम मध्ये भाग घेऊन खरोखर एक एन्जॉय करत आहे ते बघून खूप मनाला आनंद वाटला आहे. कारण जो हा कार्यक्रम ठेवला तो मी म्हणते महिलांनी सहकार्य करून हा कार्यक्रम सक्सेस केला आहे त्याबद्दल मी महिलांचा धन्यवाद करते. आणि ज्या विनर आहे खरोखर त्यांनी वेगवेगळ्या हेअरस्टाईल केल्या आहेत, वेगवेगळा मेकअप छान केला आहे आणि त्या निमित्ताने भाग घेतलेला आहे आणि भाग घेऊन आपली जी कला सादर करण्याचं जे धैर्य आहे ते आमच्या महिलांनी दाखवलेलं आहे. खरंच मी या सगळ्या मनापासून सगळ्यांचा अगदी धन्यवाद करते.